आज आपण धिरडे बनवणार आहोत। ही खूप जुनी रेसिपी आहे। चला तर मग बघू आपण धिरडे बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य पाहिजे ते। एक वाटी ज्वारीचं पीठ, एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ। हे आपण हिरवं वाटण घेतलेलं आहे। यात हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, जिरं, लसूण आणि थोडंसं ओवा घेतलेलं आहे। हे आता आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत। यामध्ये थोडं पाणी टाकावं आणि वाटून घ्यावं। अशा प्रकारे व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे। धिरड्यासाठी आता आपण बॅटर बनवून घेणार आहोत। त्यासाठी आपण एक वाटी ज्वारीचं पीठ, एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये आपण हळद टाकून घेणार आहोत। यामध्येच आपल्याला आपण वाटून घेतलेलं वाटण टाकायचं आहे। आता आपण हे आवश्यकतेनुसार पाणी मिक्स करून डोशासारखं पातळ असं बॅटर बनवणार आहोत। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून यामध्ये थोडंसं तेल टाकावं। यामध्ये गुठळ्या होता कामा नये। आपण एक कांदा घेऊन अशा प्रकारे कापून घेणार आहोत। याच कांद्याने आपल्याला तव्याला तेल लावायचं आहे। अशा प्रकारे एका वाटीत तेल घेऊन कांद्याला चाकू किंवा अशा प्रकारे चमचा लावून ठेवून द्यायचा आहे। पण हा लोखंडाचा तवा घेतलेला आहे। आपण तवा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवून देणार आहोत। आता तवा चांगला तापलेला आहे। यावर आपण कांद्याने तेल लावून घेणार आहोत। अशा प्रकारे कांद्यानेच तेल लावावे म्हणजे आपलं धिरडं चिकटणार नाही। आता यावर बॅटर पसरवायचं आहे। अशा प्रकारे बॅटर ओतून आपण हाताला पाणी लावून हाताने पसरवू शकतो किंवा त्याच चमच्याने आपण पसरवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे धिरडे बनवून घ्यावे। आता आपण पाणी शिंपडून झाकून ठेवणार आहोत। एक मिनिटानंतर हे झाकण काढून घ्यायचं आहे। वाटल्या साईडने आपण तेल सोडणार आहोत किंवा अशा प्रकारे आपला धिरडे निघून येईल। हे पलटून दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचं आहे। आपण आता याच्या साईडने तेल टाकणार आहोत। आपण वाटल्यास कमी तेलात देखील करू शकतो। हे धिरडं व्यवस्थित दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे। आपलं धिरडं भाजलेलं आहे, आपण हे काढून घेऊ। आता आपलं धिरडं तयार आहे। अशाच प्रकारे आपल्याला सर्व धिरडी बनवून घ्यायचे आहेत। दुसऱ्यांदा देखील आपण अशाच प्रकारे कांद्याने तेल लावणार आहोत आणि अगोदर दाखवल्याप्रमाणे बॅटर पसरवून घेणार आहोत। प्रत्येक धिरडं बनवताना कांद्याने तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ते चिकटणार नाही। आणि हे बॅटर बनवताना मीठ एकदम व्यवस्थित टाकावं, कारण की मीठ कमी झालं तर हे धिरडे बनत नाही, तुटतात। अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक वेळी पाणी शिंपडून झाकून ठेवून अशा प्रकारे धिरडे बनवून घ्यायचे आहे। आपण यामध्ये हिरव्या वाटण्याऐवजी लाल मिरची पावडर देखील वापरू शकतो किंवा बिना मिरचीचे देखील बनवू शकतो। हे धिरडे आपण गुळासोबत, चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत देखील खाऊ शकतो किंवा गुळाचे पाणी म्हणजे आपण गुळवणी बनवून देखील हे खाऊ शकतो किंवा हे असेच रोल करून देखील छान लागतात। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।